नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भाग भरती तसेच जिल्हा परिषद भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा असणार आहेत अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे सत्तावीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे प्रॉपर आपण चालू घडामोडीवरती आधारित महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व पी डी एफ ज्या आहेत त्या फ्रीमध्ये मिळून जातील तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भगीरथ योजना कोणत्या राज्याची आहे मित्रांनो प्रश्नाचं जर प्रश्न उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे तर पहा या ठिकाणी एक योजना दिलेली आहे भगीरथ योजना लक्षात ठेवायचे प्रश्न विचारला जातो कधी जर ज्या वेळेस अशी एखादी योजना विचारली जाते तर ती योजना कशाशी संबंधित आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे तर लक्षात ठेवा राज्यातील प्रत्येक घरामध्ये कशाद्वारे नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी जी एक योजना आहे ती आहे भगीरथ योजना आणि ही जी आहे ही कोणत्या राज्याने राबवलेली आहे तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्याने भगीरथ नावाची योजना जी आहे ही सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त पदावरती कोणाची निवडणूक म्हणजेच नेमणूक झालेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन चंद्रकांत फुलकुंडवार हे जे आहेत तर हे राज्याच्या आपल्या साखर लक्षात ठेवा साखर आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल चंद्रकांत पुलकुंडवार यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तालयाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे पहा यावरती आपल्याला बॅक टू बॅक दोन प्रश्न विचारलेले आहेत साखर आयुक्तालय आणि साखर तर पहा महाराष्ट्र राज्याची साखर आयुक्तालय याचं जे कार्यालय आहे किंवा ऑफिस जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर पुणे या ठिकाणी आहे पहा महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाचं ऑफिस ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणता देश आशिया खंडातील सर्वाधिक महागाई असणारा देश ठरलेला आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा कारण दोन हजार तेवीस वरती हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर खालीलपैकी असा कोणता देश आहे जो आशिया खंडात सर्वाधिक महागाई असणारा देश ठरलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पाकिस्तान हा जो देश आहे हा आशिया खंडातील सर्वात महागडा म्हणजेच पहा सर्वात महागाई असणारा देश ठरलेला आहे पाकिस्तान ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पाकिस्तानमध्ये महागाईचा दर सध्या किती टक्क्यावरती पोहोचलेला आहे सध्या म्हणजे पहा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ घेतलेला आहे आपण जून दोन हजार तेवीस मधील तर लक्षात ठेवा त्या महिन्यातील हा प्रश्न आहे तर पाकिस्तानमध्ये महागाईचा दर किती टक्क्यांवरती पोहोचलेला आहे असा जो प्रश्न आहे असा प्रश्न विचारला जात नाही लक्षात ठेवा जर विचारला तर आपल्याला त्या ठिकाणी वर्ष देऊन हा विचारलेला असतो या ठिकाणी जर पाकिस्तानमध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस महागाईचा दर जर विचारला तर हा प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा पाकिस्तानमध्ये महागाईचा दर जो आहे तो किती टक्क्यांवरती पोहोचलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अडतीस टक्क्यावरती पोहोचलेला आहे पाकिस्तानमध्ये महागाईचा दर ऑप्शन क्रमांक एक आपला आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे पाकिस्तान या देशामध्ये एका अमेरिकन डॉलरची किंमत सध्या किती रुपये झालेली आहे पहा एक अमेरिकन डॉलर याची किंमत पाकिस्तानमध्ये सध्या किती आहे तर मित्रांनो पहा हा प्रश्न आपल्याला विचारला जात नाही कारण यामध्ये ही जी किंमत आहे ही कंटिन्यू म्हणजेच जवळपास डेली बदलत हो राहते त्यामुळे ही प्रश्न असा विचारला जाऊ शकत नाही लक्षात ठेवा तर सध्या पाकिस्तान या देशामध्ये सध्या म्हटलं तर कधी आहे पहा दोन हजार तेवीस कधी जून दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये लक्षात ठेवा एका अमेरिकन डॉलरची किंमत सध्या पाकिस्तानमध्ये होती पहा दोनशे पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी रुपये कधी कधी ही दोनशे सत्त्याऐंशी वरही जाऊ शकते किंवा दोनशे त्र्याऐंशी वरही येऊ हो शकते तर या ठिकाणी असा एक अल्टरनेट प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात महाग गेलेली डॉलरची किंमत कधी कधी जर पहा बाय हा जो आहे हा दोनशे नव्वद वरती गेला तर ही झाली पहा सर्वात महाग असणारी किंवा जर दोनशे नव्वद पेक्षा जास्त झाला तर तो देखील असणार आहे सर्वात जास्त किंमत असणारी किंवा जर आपल्याला सर्वात ऐवजी जर कमी विचारली तर या वर्षीची सर्वात कमी पाकिस्तानी रुपये म्हणजेच त्याची डॉलरची जी, जी किंमत आहे ती देऊ शकतात लक्षात ठेवा पण असा प्रश्न हा विचारला जाऊ शकत नाही हा प्रश्न सरळ सरळ फक्त आपण करंट अफेअर्ससाठी इम्पॉर्टंट म्हणून घेतलेला होता त्यानंतरचा प्रश्न आहे जगभरात कोणता दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो पहा जागतिक सायकल दिन या दिनाचं जास्त महत्व आहे त्यामुळे हा दिन साजरा केला जातो सायकल स्वारांसाठी हा महत्वाचा प्रश्न आहे किंवा जे काही आपले स्पर्धा परीक्षेसाठी असणार आहेत महत्वाचे दिनविशेष यावरही हा महत्वाचा प्रश्न आहे तर जगभरामध्ये जागतिक सायकल दिवस हा कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर तीन जून लक्षात ठेवा तीन जून हा जो दिवस आहे हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात पार पडली आहे प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो लक्षात ठेवायचे वर्ष ध्यानात ठेवायचे दोन हजार तेवीस यामध्ये ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांची जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पार पडलेली आहे ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल दक्षिण आफ्रिका यानंतरचा प्रश्न आहे सध्या भारताच्या देशद्रोह कायद्यामध्ये दे किती वर्षाची सजा आहे किंवा किती वर्षाची शिक्षा आहे मित्रांनो पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे कारण हा जो प्रश्न आहे आपण हा फक्त एकाच कारणामुळे घेतलेला आहे की जी सध्या आहे देशद्रोहावरचा कायदा किंवा देशद्रोहाची जी शिक्षा आहे तर ही वाढवण्याच्या मागे एक दाखल केलेला आहे पिटिशन तर त्यामध्येच आपण हा प्रश्न घेतलेला आहे तर सध्या म्हणजे करंटमध्ये भारताच्या देशद्रोह कायद्यामध्ये किती वर्षाची शिक्षा करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सध्या लक्षात ठेवा तीन वर्षाची सजा जी आहे ही देशद्रोहाच्या कायद्यामध्ये येते पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या कोणत्या राज्याच्या समान नागरी कायदा मसुदा समितीच्या अध्यक्ष आहेत प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा मित्रांनो जे काही उच्च पदावरती महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांचा असा हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो तर निवृत्त म्हणजे रिटायर्ड न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई हे ज्या आहेत तर ह्या कोणत्या राज्याच्या समान नागरी कायदा मसुदा जो आहे त्या समितीच्या त्या अध्यक्ष आहेत आणि या, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर उत्तराखंड या राज्याच्या समान नागरिक कायदा मसुदा जो आहे त्याच्या समितीच्या अध्यक्ष आहेत रंजना प्रकाश देसाई ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय नौदलाची विनाशिका आय एन एस मैसूरने किती वर्ष पूर्ण केलेली आहेत यावरती आपल्याला पहा मित्रांनो तीन अशा आय एन एस जातात अरिहंत विक्रांत आणि मैसूर तर त्यामध्ये आहे भारतीय नौदलाची जी आय एन एस मैसूर आहे तिने नुकतेच किती वर्ष कंप्लीट केलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर चोवीस वर्ष कम्प्लीट केलेले आहेत पहा आय एन एस मैसूरने ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे नागरिकांना दोनशे युनिट मोफत वीज देणारी गृहज्योती ही कोणत्या राज्याची योजना आहे मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात ठेवा वीजवरती आधारित हा प्रश्न विचारण्यात आला आहे कारण यापूर्वी असं भरपूर राज्यांनी देखील केलेलं आहे तर पहा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे जे असे राज्य आहेत की त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी चोवीस तास मोफत वीज पुरवली जाते तर त्याच ठिकाणी हा प्रश्न आहे की नागरिकांना दोनशे युनिट तर पहा यापूर्वी दिल्लीमध्ये पण म्हणजेच दिल्ली, दिल्ली सरकारने सुद्धा नागरिकांसाठी दोनशे युनिट जे आहेत हे फ्रीमध्ये लाईट किंवा वीज देण्याचं काम केलेलं आहे तर तसाच हा प्रश्न आहे या ठिकाणी पण आपल्याला एक योजना दिलेली आहे तर पहा योजनेचं नाव आहे गृहदीप योजना गृहज्योती योजना लक्षात ठेवा तर गृहज्योती या योजनेअंतर्गत नागरिकांना दोनशे युनिट मोफत वीज पुरवणारा राज्य कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर कर्नाटक हे जे राज्य आहे लक्षात ठेवा कर्नाटक राज्य जे आहे तर या राज्यामध्ये दोनशे युनिट मोफत वीज देणारी एक गृहज्योती या नावाची एक योजना सरकारने राबवली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल कर्नाटक यानंतरचा प्रश्न आहे एन पी सी आय लक्षात ठेवा एन पी सी आय वरती आपल्याला दोन वेळा फुल फॉर्म त्याचा विचारण्यात आलेला आहे त्यापूर्वी आपण हा प्रश्न जाणून घेऊया एन पी सी आय आकडेवारीनुसार युपीआयने मे महिन्यात किती कोटी व्यवहारांचा टप्पा पार केला आहे पहा युपीआय म्हणजे आपण एक प्रकारे त्याला डिजिटल पेमेंट म्हणू शकतो जे की आपण फोन पे गुगल पे पेटीएम अशा यांनी करतो तर पहा या ठिकाणी आहे की एन पी सी आय म्हणजे काय तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तेच आहे पहा एन पी सी आय यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न नोट करून घ्या किंवा आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे या पीडीएफची तर पहा एन पी सी आयच्या आकडेवारीनुसार यू आ, किती कोणत्या महिन्यामध्ये तर मे महिन्यामध्ये किती कोटी व्यवहारांचा टप्पा जो आहे हा पार केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर आतापर्यंत नऊशे कोटी लक्षात ठेवा नऊशे कोटी व्यवहारांचा टप्पा जो आहे हा पूर्ण केलेला आहे पहा एन पी सी ने मे महिन्यात पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे युपीआय द्वारे मे महिन्यात किती रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे पहा या ठिकाणी आपल्याला लास्ट प्रश्न काय विचारला होता तर किती व्यवहारांची हे झालेली आहे उलाढाल किंवा एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण त्याला किती व्यवहार झालेले आहेत तर त्या ठिकाणी नऊशे कोटी व्यवहार जे आहेत ते झालेले होते या ठिकाणी प्रश्न आहे की युपीआय द्वारे मे महिन्यात किती रुपयांची देवाणघेवाण पहा किती रुपये देवाणघेवाण झालेले आहेत मे महिन्यामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन चौदा पॉईंट तीन लाख कोटी पहा चौदा पॉईंट तीन लाख कोटी इतक्या रुपयांची देवाणघेवाण जी आहे ही पी द्वारे मे दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये झालेली आहे पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत एक प्रकारे मित्रांनो आपण सरळ सरळ असंही सांगू शकतो जे एस टी आहे एस टी महामंडळ तर एस टी महामंडळाला किती वर्ष पूर्ण कंप्लीट म्हणजेच किती वर्ष पूर्ण झालेली आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पंच्याहत्तर वर्ष लक्षात ठेवा पंचाहत्तर वर्ष हे जे आहेत हे एस टी महामंडळात स्थापन होऊन झालेले आहेत एस टी महामंडळ लक्षात ठेवा स्टेट ट्रान्सपोर्ट लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जे आहे किंवा मंडळ आहे याच्या स्थापनेला पंचाहत्तर वर्ष कंप्लीट झालेले आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस कधी धावली होती पर्याय हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण या प्रश्नावर आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारलेला आहे किंवा हा प्रश्न दोन वेळा आलेला आहे एक वेळा प्रश्न हाच म्हणजे यावरच आधारित होता फक्त या ठिकाणी रेल्वे विचारलं होतं लक्षात ठेवा या ठिकाणी प्रश्न काय आहे तर एस जी आहे ही पहिली टीची बस ही कधी धावली होती आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी पहिली बस जी आहे ही आपल्या देशात धावलेली होती पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल या ठिकाणी देशात नाही तर आपल्या राज्यामध्ये पहिली एस टी महामंडळाची बस जी आहे ही एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला धावलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था त्यालाच आपण पहा महाडा म्हणतो लक्षात ठेवा त्यालाच आपण काय म्हणतो महाडा म्हणतो तर महाडाच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन संजीव जयस्वाल लक्षात ठेवा संजीव जयस्वाल हे जे आहेत तर हे महाडाचे सध्याचे उपाध्यक्ष आहेत किंवा त्यांची निवड करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल संजीव जयस्वाल यानंतरचा प्रश्न आहे मुंबई ते गोवा सुरू होणारी नवीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो जी काही वंदे भारत एक्सप्रेस आहे यावरती आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेऊया म्हणजे त्यावर येणारे जे काही तीन ते चार प्रश्न असणार आहेत हे प्रॉपरपणे आपल्याला सॉल्व्ह होऊन जातील तर पहा मुंबई ते गोवा कोणत्या ठिकाणी होणार आहे नवीन वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गोवा या ठिकाणात नवीन जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे जी महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर महाराष्ट्र राज्यातील ही पाचव्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकार खरीपातील किती प्रमुख पिकासाठी हमी भाव जाहीर करते पहा प्रश्न हा देखील आहे महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांवरती आधारित प्रश्न आहे किंवा शेती किंवा त्याला आपण कृषी विभागावरती आधारित प्रश्न म्हणू शकतो तर केंद्र सरकार जे आहे हे खरीपातील किती प्रमुख पिकासाठी हमी भाव जे आहे ते जाहीर करत आहे किंवा करू शकते तरिया तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर एकूण असे चौदा पिकं आहेत खरीपातील पिकं की चार पिकावरती केंद्र सरकार जे आहे हे हमीभाव सादर करू शकतं ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर होईल चौदा यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोणत्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हे करायलाच हवं होतं हो लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी असा कोणता किल्ला आहे म्हणजे असा कोणता फोर्ट आहे की त्याच्या संवर्धनासाठी स्वतंत्र एक प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर स्वातंत्र्य लक्षात ठेवा प्रतापगड हे आपलं उत्तर असणार आहे आणि प्रतापगड या किल्ल्याच्या संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन प्राधिकरण स्थापन करू अशी एक घोषणा केलेली आहे ऑप्शन एक आपलं योग्य उत्तर होईल प्रतापगड यानंतरचा प्रश्न आहे पहा रिसर्जंट नॉर्थ ईस्ट नॅरेटिव ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा या ठिकाणी आपल्याला एक मित्रांनो महत्वाचं पुस्तक दिलेलं आहे द रिसर्जंट नॉर्थ ईस्ट नॅरेटिव्ह ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर आशिष कुंद्रा या पुस्तकाचे पुस्तक लेखक आहेत मित्रांनो आपल्याला जर महत्वाचे शंभर पुस्तकं आणि त्यांचे जर लेखक पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक मी लिंक दिलेले आहे त्या लिंकमध्ये आपण महत्वाचे एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट असणारे पुस्तकं आणि त्याचे लेखक देखील घेतलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आशिष कुंद्रा यानंतरचा प्रश्न आहे मावर या वादळामुळे कोणत्या देशामध्ये दे नुकसान झालेले आहे पहा मावर या नावाचं एक वादळ जे आहे हे नुकतंच झालेलं आहे तर या हे जे मावर आहे हे कोणत्या देशामध्ये दे जास्त प्रमाणामध्ये दे नुकसान केलेलं आहे त्यानं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर जपान या देशामध्ये दे मावर या नावाच्या वादळाने सर्वात जास्त नुकसान केलेलं आहे मित्रांनो जेवढे काही असे या दोन हजार तेवीस किंवा दोन हजार बावीस तेवीसमध्ये इम्पॉर्टंट असणारे वादळ आलेले आहेत तर ते पूर्ण वादळ जे आहेत यावरती आपण एक डिटेल्समध्ये आणि डीपमध्ये एक प्रॉपर व्हिडिओ घेणार आहोत जवळपास तो एका तासापेक्षा जास्त व्हिडिओ ठरू शकतो तर लक्षात ठेवा त्यामध्ये जेवढे काही आपले महत्त्वाचे येणारे वादळ होते किंवा जे काही चक्रीवादळ आहेत त्याचा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असल्या नोट्स आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत यानंतरचा प्रश्न आहे तेलंगणा राज्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक किती असल्याचा दावा मुख्यमंत्री के यांनी केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर तीन लाख सतरा हजार रुपये इतकं जे आहे हे दरडोई उत्पन्न असल्याचा दावा जो आहे हा केसीआर यांनी केलेला आहे आणि केसीआर हे जे आहेत हे तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेलंगणाची राजधानी आहे है पहा हैदराबाद आणि यांनी असं सांगितलं आहे की देशात सर्वाधिक जास्त दरडोई उत्पन्न असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे उत्पन्न किती आहे असं सांगितलं तीन लाख सतरा हजार रुपये पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा तेलंगणा राज्याची वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट पर्यंत पोहोचलेली आहे पहा वीज निर्मिती यावरती आपल्याला इम्पॉर्टंट हे प्रश्न विचारले जातात तर तेलंगणा राज्याची वीज निर्मिती क्षमता जी आहे ही किती मेगावॅट पर्यंत पोहोचलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अठरा हजार चारशे त्रेपन्न मेगावॅट अठरा हजार चारशे त्रेपन्न मेगावॅट इतकी जी आहे ही वीज निर्मिती क्षमता जी आहे ही आहे पहा तेलंगणा राज्याची पर्याय एक आपले योग्य उत्तर असणार आहे तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमनानुसार कितीपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यात उपगार ग्रह बंधनकार करण्यात आलेले आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि ज्यांना ज्यांना हे प्रश्न माहीत नाही त्यांच्यासाठी पीडीएफ सुद्धा मी दिलेली आहे मध्ये तर पहा प्रश्न डबल एक वेळ ऐकायचा आहे तर महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमनानुसार कितीपेक्षा जास्त कामगार पहा कितीपेक्षा जास्त कामगार जर कारखान्यात असतील तर त्या कारखान्यासाठी उपहार गृह म्हणजे त्याला आपण कॅन्टीन म्हणतो जे कॅन्टीन आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर शंभर कामगार लक्षात ठेवा मित्रांनो नवीन एक का कामगार नियमन काढलेलं आहे त्यानुसार ज्या कारखान्यामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त जर कामगार काम करत असली तर त्यांच्यासाठी एक कॅन्टीन जे आहे हे कॅन्टीन असणं बंधनकारक केलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार किती कितीपेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यामध्ये पाळण्या घराची सुविधा बंधनकारक केलेली आहे पहा पहिला प्रश्न जो कोणता झाला पहिला प्रश्न आहे पहा उपहार ग्रह तर उपहार ग्रहामध्ये लक्षात ठेवा जर शंभरपेक्षा जास्त कामगार असले तर उपाहार म्हणजे कॅन्टीन जे आहे ते बंधनकारक का आहे पण या ठिकाणी प्रश्न काय आहे तर पाळणा घराची सुविधा तर लक्षात ठेवा पाळणा घर म्हणजे काय एक प्रकारे आपण जाणून घेऊया तर ज्या ठिकाणी म्हणजे दोघेही जर नवरा बायको जर कामाला गेले किंवा जॉबला जर गेली तर त्यांच्या घरात जे लहान लेकरं असतील त्यांना सांभाळण्यासाठी कोणी नसतं म्हणून ते काय करतात तर एका ठिकाणी देतात किंवा त्या मुलाला एका घरी नेऊन सोडतात तर ते असतं पहा पाळणाघर म्हणजे त्या ठिकाणी त्या मुलांची काळजी घेतली जाते पण या ठिकाणी काय आहे की त्या कारखान्यामध्ये सुविधा असली पाहिजे किंवा कारखान्याची सुविधा असली पाहिजे पण कधी असले पाहिजे ज्यावेळी किती कामगार असले पाहिजे कारखान्यात आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर पन्नास पेक्षा जास्त कामगार जर असलेल्या कारखान्यामध्ये तर त्या कारखान्याची लक्ष ठेवा पाळणा घराची सुविधा देखील बंधनकारक करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर होईल पन्नास कामगार यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारच्या नवीन कामगार नियमनानुसार कितीपेक्षा जास्त कामगार कारखान्यात कार कार असल्यास कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे देखील बंधनकारक आहे पहा दोन प्रश्न झाले आपले कामगारावरती पहिला प्रश्न होता उपहारगृह ग्रह शंभरपेक्षा जास्त लोक असले तर दुसरा होता पाळणाग्रह पन्नासपेक्षा पेक्षा जास्त लोक असले तर पाळणाघर या ठिकाणी तिसरा आहे की कल्याण अधिकाऱ्याची निवड किती म्हणजे नियुक्ती जी आहे ही किती कामगार असल्यानंतर बंधनकारक केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जर फॅक्टरीमध्ये दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कामगार असले तर त्या ठिकाणी एक कल्याण अधिकारी नियुक्ती करणं बंधनकारक केलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केंद्र शासनाने किती कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता तयार केलेली आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर सरकारने जे केंद्र सरकार आहे यांनी किती असे कायदे आहेत किती मिक्सअप केले म्हणजे एकत्र केले आणि त्यावरूनच चार कामगार संहिता तयार केलेल्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर सरकारने पहा एकोणतीस कायदे जे आहेत हे एकोणतीस कायदे असे एकत्र करून चार कामगार संहिता ज्या आहेत ह्या तयार केलेले आहेत पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेला मान्यता दिली आहे तर यामध्ये एका वर्षाला शेतकऱ्याला किती रुपये अनुदान मिळणार आहे पहा मित्रांनो या ठिकाणी एक सरकारी म्हणजेच आपली पहा राज्य शासनाची एक योजना आली आहे योजनेचं नाव आहे नमो शेतकरी ही जी योजना आहे लक्षात ठेवा नमो शेतकरी सन्मान निधी ही जी योजना आहे तर ही नुकतीच मान्यता त्या योजनेला मिळालेली आहे तर त्या योजनेअंतर्गत जे शिंदे सरकार आहे तर त्याने एका वर्षाला एका शेतकऱ्याला किती रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सहा हजार रुपये लक्षात ठेवा सहा हजार रुपये एका वर्षाला जर या ठिकाणी कधी कधी जर महिन्याला प्रश्न पडला लक्षात ठेवा महिन्यावर जर प्रश्न पडला तर पाचशे रुपये महिना आणि याच ठिकाणी जर अजून कधी सहा महिन्याला प्रश्न पडला तर तीन हजार रुपये सहा महिन्याचे मिळणार आहेत म्हणजेच त्या ठिकाणी दोन वेळा तर ते एका वर्षात दोन वेळा आपल्या खात्यामध्ये डिपॉझिट होऊ शकतात तीन तीन हजार असे दोन टप्पे पूर्ण अनुदान किती आहे सहा हजार रुपये ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सहकारी संस्थांमधील अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढण्यास कोणत्या राज्याने बंदी घातली आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे सहकार संस्था आहे आणि त्यामध्ये जे का कार्यरत नसणारे सभासद आहेत तर अशा सभासदांना निवडणूक लढण्यास कोणत्या राज्य सरकारने त्यावरती बंदी घातलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर महाराष्ट्र सरकारने किंवा महाराष्ट्र राज्याने सरकारी सहकारी संस्थांमधील जे अक्रियाशील सभासद आहेत तर त्यांना निवडणूक लढण्यास त्या राज्याने बंदी घातली आहे महाराष्ट्र राज्याने मित्रांनो महाराष्ट्र राज्यावरती दोन प्रश्न हे हमेशा आणि हमेशा लक्षात ठेवायचे जोपर्यंत सरकार बदलत नाही पहिला प्रश्न आहे की नवी नवीन मुख्यमंत्री कोण आहेत लक्षात ठेवा तर नवीन मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरा प्रश्न यावर येऊ शकतो लक्षात ठेवा तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्री आहेत पहा देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हेच जे आहेत हेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे कारण हा जो प्रश्न आहे हा आपण एका दुसऱ्या आपल्या चॅनलवरती पोस्ट केला होता तर त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जवळपास बेचाळीस टक्के विद्यार्थ्यांचं चुकलं होतं लक्षात ठेवा बेचाळीस टक्के विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो ते बदलून जवळपास एक वर्ष होत आलेलं आहे म्हणजे अकरा महिने होऊन गेले आहेत लक्षात ठेवा उद्धव ठाकरे जे आहेत हे माजी मंत्री होते म्हणजे माजी मुख्यमंत्री होते सध्याचे आहेत एकनाथ शिंदे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मका संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे पहा महाराष्ट्र राज्यातील असा कोणता तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये काय आहे मका संशोधन केंद्र जे आहे त्याची स्थापना करण्यात येणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सिल्लोड हा जो तालुका आहे पहा मित्रांनो सिल्लोड हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये मका संशोधन केंद्र जे आहे हे स्थापन करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला जर कधी कधी जिल्हा विचारला लक्षात ठेवा जर जिल्हा विचारलं तर छत्रपती संभाजीनगर पहा छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे मका केंद्र आणि सिल्लोड जो आहे हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील ता ता संभाजी एक तालुका आहे यामध्ये पैठण वैजापूर सिल्लोड आणि खुलताबाद हे जे आहेत तर हे चारही तालुके येतात लक्षात पहा छत्रपती संभाजीनगर यामध्ये तर यावरती अजून एक प्रश्न आहे की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं जुनं नाव काय आहे जुनं नाव किंवा एक वेळा आपल्याला पूर्वीचं नाव विचारलं जातं तर लक्षात ठेवा औरंगाबाद हे जे आहे याचं पूर्ण जुनं नाव आहे किंवा प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला जातो की औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे तर लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर असं औरंगाबादचं नवीन नाव ठेवण्यात आलं आहे यामध्ये महत्वाचे तीन जिल्हे येतात पहा तर तीन जिल्ह्यामध्ये पहिला आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर त्याचं नाव बदललं आहे ते ठेवलं आहे पहा छत्रपती संभाजीनगर जे आहे ते औरंगाबादचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे दुसरा जिल्हा आहे तो आहे पहा उस्मानाबाद तर उस्मानाबादचं नवीन नाव काय आहे तर धाराशिव हे आहे उस्मानाबादचं नवीन नाव आणि तिसरं जे प्रस्थापित नाव आहे लक्षात ठेवा ते आहे अहमदनगर तर अहमदनगरचं नवीन जे, 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 जे नाव आहे ते आहे पहा म्हणजे ठेवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे अहिल्यानगर किंवा या ठिकाणी अजून एक शब्द येतो अहिल्या देवी नगर असंही येऊ शकतं लक्षात ठेवा यावर आपण एक डीपमध्ये टोटल व्हिडिओ घेणार आहात त्यामध्ये जेवढे काही आपल्या भारतातील लक्षात ठेवा आपण राज्यातील नाही सांगत तर पूर्ण भारतातील जे जे नावं बदललेले आहेत ज्या ज्या शहरांची जिल्ह्यांची किंवा रेल्वे स्टेशनांची तर ते आपण पूर्ण एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी लक्षात ठेवा मक्का संशोधन केंद्र हे सिल्लोड या तालुक्यात स्थापन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पर्यटन व्यवसायामध्ये महिलांना वाव देण्यासाठी कोणत्या राज्याने आई हे पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता दिलेली आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा तर राज्यामध्ये जे काही आपल्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत तर त्यांना एक प्रोत्साहन किंवा त्यांना प्रेरणा देण्यासाठी कोणत्या राज्याने आई हे जे आहे हे पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता दिलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पर्याय क्रमांक चार तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर या राज्याने महिलांना पर्यटन व्यवसायामध्ये वाव म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन पोर्टल त्याला आपण म्हणू शकतो पहा एक स्कीम असल्यासारखं तर आई नावाचं एक पर्यटन धोरण जे आहे हे राबवण्यात आलं आहे महाराष्ट्र सरकारद्वारे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महिला पर्यटन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक ते आठ मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टच्या ऑनलाईन आरक्षणामध्ये किती महिलांना किंवा महिलांना किती टक्के सवलत मिळणार आहे प्रश्न थोडासा महत्वाचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो टी सी एस वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत अशा प्रकारचे प्रश्न घेत असतात प्रश्न एकदम सोपे असतात फक्त थोडेसे दाखवण्यासाठी प्रश्न हे मोठे दिलेले असतात तर या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न याच प्रश्नामध्ये तयार होतात तर लक्षात ठेवा कशा निमित्त आहे महिला पर्यटन अंतर धोरणा अंतर्गत जो आंतरराष्ट्रीय महिला दिन झाला आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो पहा आठ मार्च हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो तर याच ठिकाणी आहे एक ते आठ मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टच्या ऑनलाईन आरक्षणात महिलांना किती टक्के सवलत मिळणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक तर पन्नास टक्के सवलत जी आहे ही महिलांना मिळणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल या ठिकाणी दोन प्रश्नामधील पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा जागतिक महिला दिन कधी असतो तर आठ मार्च जो आहे हा जागतिक महिला दिन असतो यावरती दुसरा प्रश्न काय आहे तर रिसॉर्टच्या ऑनलाईन आरक्षणामध्ये महिलांना किती टक्के सवलत मिळणार आहे तर लक्षात ठेवा पन्नास टक्के सवलत जी आहे ही महिलांना मिळणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारच्या नवीन वस्त्र उद्योग धोरणामध्ये किती रुपये थे गुंतवणुकीचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर पंचवीस हजार कोटी एवढं रुपये गुंतवण्याचे उद्दिष्ट जे आहे हे महाराष्ट्र सरकारने ठेवलेलं थे थे आहे आणि कशामध्ये गुंतवणार आहेत तर नवीन वस्त्र उद्योग धोरणामध्ये पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन वस्त्र उद्योग धोरणात किती रोजगाराचं उद्दिष्ट ठेवलं आहे पहा प्रश्न लक्षात ठेवायचा प्रत्येक प्रश्न आपण बॅक टू बॅक वेगवेगळ्या पद्धतीने घेत आहोत पहिला प्रश्न काय होता तर किती रुपये गुंतवण्याचं तर लक्षात ठेवा पंचवीस हजार कोटी रुपये गुंतवण्याचं उद्दिष्ट होतं या ठिकाणी आहे की किती रोजगाराचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तर पहा किती रोजगार असणार आहेत यासाठी पाच लाख रोजगार पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल तर पाच लाख रोजगारांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात किती नवीन तांत्रिक वस्त्र उद्योग पार्क स्थापन करण्यात येणार आहेत पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये अजून किती नवीन तांत्रिक वस्त्र उद्योग पार्क जे आहेत तर त्याची उभारणा करण्यात येणार आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अजून सहा जे आहेत वस्त्र उद्योग पार्क याची स्थापना करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार पुढील पाच वर्षात कापसाची प्रक्रिया क्षमता तीस टक्क्यावरून किती टक्के वाढवणार आहे म्हणजे सध्या किती आहे पहा सध्या आहे तीस टक्के पण केंद्र महाराष्ट्र सरकारने निर्णय काय घेतलेला आहे पुढील पाच वर्षामध्ये तीस टक्क्यावरून किती टक्के वाढवण्याची सांगितलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर तीस टक्क्यावरून डायरेक्ट ऐंशी टक्के जे आहे लक्षात ठेवा ही कापसाची प्रक्रिया क्षमता वाढवण्यात सांगितले आहे नंतर येणारे पाच वर्षामध्ये ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामध्ये किती रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन पंच्याण्णव हजार कोटी लक्षात ठेवा पंच्याण्णव हजार कोटी इतकं जे आहे हे गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणाअंतर्गत ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामध्ये किती रोजगाराचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे पहा माहिती तंत्रज्ञानाचं जे नवीन धोरण आहे यामध्ये किती रोजगार देण्याचं किंवा किती रोजगाराचं उद्दिष्ट ठेवलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पस्तीस लाख लक्षात ठेवा पस्तीस लाख रोजगाराचं धोरण किंवा उद्दिष्ट जे आहे हे नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणात आखलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणात किती कोटी रुपये निर्यातीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो जे महाराष्ट्र राज्याचं नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण आहे हे जे आपण पूर्ण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण एक नवीन चॅनल सुरू केलं आहे त्या चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यालाही जाऊन आपण सबस्क्राईब करा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक एक जी योजना असणार आहे तर ती योजना पूर्णपणे प्रॉपर कशी असेल किंवा काही धोरण असतील काही असतील तर त्यावरती डीप माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या प्रश्नामध्ये काय आहे तर किती कोटी रुपये निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर दहा लाख कोटी पहा दहा लाख कोटी इतकं निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्राला डेटा सेंटर हब विकसित करण्यात येणार आहे पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे कोणतं असं सेंटर कोणतं असं क्षेत्र आहे की त्या क्षेत्राला डेटा सेंटर हब जे आहे हे विकसित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक मुंबई आणि नवी मुंबई हे जे क्षेत्र आहे याला डेटा सेंटर हब जे आहे हे विकसित करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे कोणता देश भारतातील कुक्कुटपालन केंद्रातून अंडी आयात करणार आहे लक्षात ठेवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तर असा खालीलपैकी कोणता देश आहे की तो भारतामधून कुक्कुटपालन पालन जे केंद्र आहे त्यामधून अंडी जे आहे हे आयात करणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन श्रीलंका हा जो देश आहे लक्षात ठेवा मित्रांनो श्रीलंका देशावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात तर श्रीलंका हा जो देश आहे तर हा देश भारतातील जे कुक्कुटपालन पालन केंद्र आहे त्यामधून जे काही हे असणार आहेत अंडी ते आयात करणार आहे स्वतःच्या देशामध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल श्रीलंका त्यानंतरचा प्रश्न आहे जगभरात कोणत्या सालापासून मे महिन्यातील शेवटचा बुधवार जागतिक पान मांजर दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो कारण यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला नाही पण याचा उल्लेख एका ठिकाणी आलेला होता जगभरात कोणत्या वर्षापासून मे महिन्यातील जो शेवटचा बुधवार असतो तर त्या बुधवारी जागतिक पानमांजर मांजर दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे तो कधीपासून करण्यात येतो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर दोन हजार चौदा लक्षात ठेवा दोन हजार चौदा या वर्षापासून जगामध्ये जो मे महिन्यातील शेवटचा बुधवार असतो तर त्या बुधवारी जागतिक पान मांजर दिन तो साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जवळील कोराडी वीज प्रकल्पात किती मेगावॅटचे दोन युनिट प्रस्तावित झालेले आहेत पहा प्रस्तावित झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला पहा मित्रांनो दोन प्रश्न विचारले जातात कारण त्यातील एक प्रश्न दोन हजार अठरा दोन हजार सोळा आणि दोन हजार मे बी फिक्स सांगता येत नाही पण दोन हजार चौदा पंधराला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता किती मेगावॅटचे दोन युनिट प्रस्तावित झालेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर सहाशे साठ मेगावॅटचे दोन हे जे आहेत ते युनिट ते प्रस्तावित असणार आहेत पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या या जोडीने कितवं स्थान पटकावलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर चौथं स्थान लक्षात ठेवा चौथ्या क्रमांकावरती आहे जागतिक बॅडमिंटनच्या क्रमवारीमध्ये सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचं जे स्थान आहे म्हणजे त्यांची जी, जी आ, नंबर आहे तो आहे चौथा क्रमांक पर्याय एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने सेन झोऊ सिक्स्टीन या मानवयुक्त अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे या ठिकाणी पहा आपल्याला एक यानाचं नाव दिलंय सेन झोऊ वन सिक्स हे जे आहे मानवयुक्त म्हणजे या ठिकाणी त्याला म्हणजे माणूस त्या ठिकाणी जाणार आहे तर अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशानं केलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर चायना म्हणजेच पहा चीन या देशानं केलेलं आहे प्रक्षेपण पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल चीन यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ मुख अभियानाच्या सदिच्छा दूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सदिच्छा दूत म्हणजेच पहा त्याला आपण ब्रँड अंबॅसिडर असं म्हणतो तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ मुख्य अभियान जे आहे तर या ठिकाणी त्याचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सचिन तेंडुलकर पहा सचिन तेंडुलकर यांची ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ मुख अभियानाच्या यानंतरचा प्रश्न आहे आय एम एफ याच्या माहितीनुसार विदेशी चलनातील डॉलरचा हिस्सा घसरून किती टक्क्यांवरती आला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पहा आय एमच्या माहितीनुसार विदेशी चलनातील जो डॉलरचा हिस्सा आहे तो घसरून म्हणजे फॉल होऊन तो अठ्ठावन्न टक्क्यांवरती येऊन पोहोचलेला आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे कोणत्या देशाला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री ठरलेले आहेत यावर हा प्रश्न इम्पॉर्टंट असू शकतो कारण या ठिकाणी पहिली ही घटना घडलेली घट आहे त्यामुळे या प्रश्नाचा उल्लेख थोडासा इम्पॉर्टंट आहे तर भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंग तर, सिंग एक एक तर राजनाथ सिंग यांनी कोणत्या देशाला भेट देणारे पहिले संरक्षण मंत्री ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नायजेरिया या देशाला भेट देणारे ते पहिले संरक्षण मंत्री ठरलेले आहेत पहा राजनाथ सिंग ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या करारावर भारत आणि कोणत्या देशाने सह्या केलेल्या आहेत आणि मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर सिंगापूर लक्षात ठेवा भारत आणि दुसरा देश कोणता आहे भारत आणि सिंगापूर हे जे दोन देश आहेत तर या दोन देशांनी शिक्षण आणि कौशल्य विकासाचा जो करार करण्यात आलेला आहे त्यावरती सिग्नेचर म्हणजे साईन केलेले आहेत पर्याय क्रमांक दोन पहिला भारत आणि दुसरा सिंगापूर यानंतरचा प्रश्न आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण यावरती जे काही आपण असे जागतिक दिनविशेष असणार आहेत तर मित्रांनो आपण जागतिक दिनविशेषवरती इम्पॉर्टंट एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये पूर्ण आपण एका वर्षातील जागतिक तसेच पूर्ण आपण राष्ट्रीय दिनविशेष त्याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे तर हा प्रश्न आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन एकतीस मे पहा एकतीस मे हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून त्याला साजरा केलं जातं ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा आपले सत्तावीस असणारे करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट प्रश्न तर या सत्तावीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्न दे उत्तर देताल हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन कशा पद्धतीने सुरू आहे हे नक्कीच आम्हाला कळून जाईल तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या लाईक करा तसेच मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जे आहे त्याला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल ऐकन जे आहे त्याला देखील प्रेस करून नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला व्हिडिओ वेग मिळून जाईल सोबतच मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा त्यावरती प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आणि दुसऱ्याही काही महत्त्वाच्या नोट्स आपण शेअर करत असतो आणि मित्रांनो आपण चालू घडामोडी ज्या आहेत त्याचनुसार ज्या काही दोन हजार एकोणवीसमध्ये तलाठी भरतीच्या प्रश्न झाले आहेत ते देखील रिव्हिजन म्हणून घेत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र